नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिट इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपण सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो जसं की आपल्याला माहिती आहे आजच्या डेटपासनं डी व्ही ई टी जे आहे डिरेक्टरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग यांच्यासाठी ज्या ज्या वॅकन्सीज आलेल्या आहेत सातशे बहात्तर वॅकन्सीज तर याच्यासाठी फॉर्म फिलिंगची जी प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे तर डेफिनेटली फॉर्म फिल करताना काही काळजी घ्यायची आहे आप आपल्याला नेमका कुठले कुठले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत अनुभवाचं प्रमाणपत्र किंवा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आत्ताच लागत आहे का बाकीची कुठली सर्टिफिकेट आत्ताच लागत आहेत याबद्दलची सगळी माहिती या, मा या सेशनमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्याच्या व्यतिरिक्त जे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये मिस्टेक होऊ शकते आणि नंतर मग आपल्याला प्रॉब्लेम येतो कधी ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा एक्झाम द्यायची असेल त्यावेळेस तर हे सगळे आपण डिस्कस क करणार आहोत तर फॉर्म फिलिंगची जी कंप्लीट प्रोसेस आहे ए टू झेड जी ती आपण बघणार आहोत याच्यामध्ये हे सुद्धा बघणार आहोत की डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागणार आहेत कुठले आपल्याला अपलोड करायचे आहेत त्याच्या व्यतिरिक्त जो एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे तो आताच लागणार आहे का आणि कोणत्या पोस्टसाठी तुमची पात्रता असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो चला सुरू करूया सगळ्यात महत्वाचं की त्यांची जी वेबसाईट आहे डीईटी डॉट जीओ वी डॉट इन याच्यावरती रजिस्ट्रेशनची प्रोसेस त्यांनी दिलेली आहे हे ऑलरेडी जे नोटिफिकेशन आहे हे आलेलं आहे याच्यामध्ये बघा इथे एक खाली लिंक दिलेली आहे या लिंकवरती जर तुम्ही क्लिक केलं तर डेफिनेटली तुम्ही रेजिस्ट्रेशनच्या जा प्रोसेससाठी जाता रेजिस्ट्रेशन करताना एक महत्वाची काळजी तुम्हाला ही घ्यायची आहे की जे त्यांनी टेक्निकल स्पेसिफिकेशन दिलेलं आहे एज क्रोमियम असेल मोझीला फायफॉक्स त्याच्यामधले एटी टू वन नॉट फोर किंवा गुगल क्रोम एन टू वन नॉट फाईव्ह किंवा मायक्रोसॉफ्ट एज एटी टू वन नॉट फाईव्ह हे ब्राऊझर यूज करण्याचा प्रयत्न करा बऱ्याचदा तर तुम्ही जर हे ब्राउजर युज नाही केलं तर टेक्निकली तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो जिथे रेड मार्क त्या सगळ्या मॅन्डेटरी आहे त्या मॅन्डेटरी तुम्ही जर फिलअप केले नाही इन्फॉर्मेशन तर खाली मॅसेज येतो ज्यावेळेस तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट करता त्यावेळेला तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे हा लक्षात घ्या याच्या व्यतिरिक्त काही प्रायव्हसी नोटीस इम्पॉर्टंट प्रायव्हसी प्रोव्हाइड केलेली आहे त्यांनी तुमचा पर्सनल पर, जो डेटा आहे मग त्याच्यामध्ये तुमचं नाव असेल डेट ऑफ बर्थ असेल नंबर असेल ईमेल आयडी डी असेल याच्याशी रिलेटेड त्यांनी काही इन्फॉर्मेशन मागितलेली आहे ही तुम्हाला द्यायची आहे ओके पण त्याचा पर्पज जो आहे तो तुम्हाला ओ टी पी करण्यासाठी वगैरे दिलेला आहे आता याच्यामध्ये अजून काही ॲडिशनल इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत फॉर्म फिलिंगशी रिलेटेड जर तुम्हाला फॉर्म फिलिंगशी रिलेटेड काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही त्यांचे जे मॅन्युअल आहे ते वाचू शकता याच्यामध्ये नोटिफिकेशन वाचण्यासाठी जाहिरात वाचण्यासाठी म्हणजे तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत वॅकन्सी आहे नाही आहे हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर इथे तुम्ही क्लिक केलं की तुम्ही परत ऍडव्हर्टाईजमेंटमध्ये जाऊ शकता त्याच्या व्यतिरिक्त काही पर्टिक्युलर इम्पॉर्टंट नोट त्यांनी वेळच्या वेळेला तिथे दिलेले आहेत त्या काळजीपूर्वक वाचणं खूप आवश्यक आहे त्याच्यामधली एकही एक लाईन किंवा एकही वर्ड मिस होता कामा नये नाहीतर प्रॉब्लेम येऊ शकतो तर ये विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाची पहिली जी प्रोसेस आहे ती रेजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे रेजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमचा व्हॅलिड मोबाईल नंबर आणि व्हॅलिड ईमेल आय डी ह्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत कारण जे चालू आहे त्याच्यामध्येच ओ टी पी तुम्हाला येणार आहे तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला काही बेसिक माहिती इन्फॉर्मेशन भरायची आहे सगळ्यात पहिल्यांदा तुमचं नाव त्यानंतर तुमचं वडिलांचं नाव म्हणजे मिडल नेम आणि तुमचं लास्ट नेम ओके तर हे मेन्शन केलेलं आहे या सगळ्या गोष्टी मॅन्डेटरी आहे आणि सगळ्यात महत्वाचं प्लीज एंटर युअर नेम स्ट्रिक्टली ॲज पर युअर सर्टिफिकेट मार्कशीट ऑफ मॅट्रिक्युलेशन टेन्थ किंवा एस एस सीच्या नुसारच पुटअप करायचं आहे त्याच्यामध्ये जर सॅल्युटेशन जे आहे भाग विदाउट एनी सॅल्युटेशन मिस असेल मिसेस असेल मिस्ट्रेस असेल मिस्टर असेल तर ते सोडून तुम्हाला तिथे फिलअप करायचंय प्रॉपर ॲज पर दहावीच्या मार्कशीट नुसार त्याच्यानंतर जर तुम्ही नाव चेंज केलेलं इथे जर यस केलं तर डेफिनेटली त्याच्यामध्ये तुम्हाला ऍडिशनल इन्फॉर्मेशन विचारली जाणार आहे आणि तुम्ही जर नो केलं म्हणजे जर नसेल तुमचं नाव कुठे चेंज तर डेफिनेटली डायरेक्टली तुम्हाला डेट ऑफ बर्थ विचारली जाईल याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की डेट ऑफ बर्थ स्ट्रिक्टली आहे तुमच्या दहावीच्या मार्कशीटनुसार त्याच्यामध्ये जे मेन्शन केलेलं आहे त्यानुसारच फिलअप करायची आहे ओके आणि त्याच्यानुसार इथे ऑटो कॅल्क्युलेट होणार आहे तुमचं एज आणि त्याच्यानुसार तुम्ही एजमध्ये इलिजिबल आहात की नाही हे डायरेक्टली मेन्शन होतं आणि तिथनं जर नसेल एजमध्ये इलिजिबल तर तुम्ही बाहेर पडता त्याच्यानंतर तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं आहे व्हॅलिड मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि तो व्हॅलिडेट करायचा आहे ओके याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की तुम्ही जर एकदा पर्टिक्युलर जर रेजिस्ट्रेशन केलं आणि त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आला तुम्हाला आणि परत त्याच मॅट्रिक्युलेशन नंबरनी एस सी मार्कशीट तर तुमची एकच असणार आहे जर तुम्हाला करायचं काम पडलं काही तांत्रिक कारणामुळे तर ता त्याच्यामध्ये झिरो सफिक्स ॲड ऑन करायचं आहे ओके त्या नंबरच्या अगोदर पण ॲट द एंड ऑफ ॲट द टाइम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला ते प्रॉपर प्रोव्हाइड सुद्धा करावं लागणार आहे ओके तर सब्जेक्टेड टू कंडिशन ॲट द टाईम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यावेळेस तुम्हाला ते इलेबरेट करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं की व्हॅलिड ऍक्टिव्ह मोबाईल नंबर ऍक्टिव्ह ईमेल आय डी आहे द्यायचं आहे कारण याच्या पुढची सगळी प्रोसेस तुमच्यासोबत जी कॉम्युनिकेशन होणार आहे ते थ्रू तुमचा ऍक्टिव्ह मोबाईल नंबर जो तुम्ही दिलेला आहे आणि ईमेल आय डी ओके इथे ओ टी पी केला ओके okay, तर त्या केसमध्ये स्पेसिफिकली तुम्हाला मोबाईलनं आलेला ओ टी पी आणि इमेलने आलेला ओ टी पी व्हॅलिडेट करायचा आहे ओके okay? तुम्ही ते व्हॅलिडेट फॉर एक्झाम्पल बघा इथे हा मोबाईलवरती मॅसेज आला होता तर व्हॅलिडेट केल्यानंतर तुम्हाला हा कॅप्चा फिलअप करायचा आहे त्याच्यानंतर एक स्पेसिफिक इन्फॉर्मेशन बघा इन्फॉर्मेशन वन्स सबमिटेड कॅन नॉट बी मॉडिफाईड ओके okay? आणि जर स्पेसिफिकली त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर नक्कीच तुम्हाला काय करावं लागेल क्लोज टू रिव्ह्यू अगेन करावा लागेल okay? ओके इथे ओके करायचं आहे नेक्स्ट पर्टिक्युलर मध्ये याच्यामध्ये तुम्हाला रेजिस्ट्रेशन सक्सेस झाल्याचा मॅसेज येईल तुमचा रेजिस्ट्रेशन नंबर सुद्धा जनरेट होईल ओके okay? आणि हा जो रेजिस्ट्रेशन नंबर आहे हा तुम्हाला महत्वाचा आहे कॉम्युनिकेशन करण्यासाठी फर्दर कॉम्युनिकेशन करण्यासाठी ईमेल आणि एस एम एस त्याच्या थ्रू तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि लॉग इन आय डी आणि पासवर्ड पाठवण्यात येईल ते कॉपी पेस्ट त्याच्यानंतर सेव्ह करून ठेवायचं व्यवस्थित पुढे कुठलाही प्रॉब्लेम यायला नको विद्यार्थी मित्रांनो आता तुमची रजिस्ट्रेशनची प्रोसेस ऑलरेडी झालेली आहे आणि तुम्ही इथे जर गेलात तर अप्लिकेशन्स साठी लॉग इन करू शकता तर साठी लॉग इन केल्यानंतर तुम्हाला स्पेसिफिकली वेगवेगळे वेग डिटेल्स जे आहेत ते डिटेल्स फिलअप करायचे आहेत आता याच्यामध्ये ऑलरेडी मी रजिस्टर केल्यामुळे ऑटो फिलअप होऊन तुमचं पर्सनल जे नंबर जे जे काही इन्फॉर्मेशन तुम्ही अगोदर दिली ती सगळी इन्फॉर्मेशन याच्यामध्ये येणार ऑटोफिल होणार ते पण स्पेसिफिकली साठी जाताना त्याच्यामध्ये काही इन्फॉर्मेशन परत त्याच दिलेल्या आहेत कुठले व्हर्जन वापरायचे कुठले पर्टिक्युलर केअर घ्यायची हे मॅक्सिमम जे अप्लिकेशन फिलअप करताना नोट्स आहेत हे इम्पॉर्टंट नोट्स आहेत ह्या वाचायच्या याच्यामध्ये तीन स्टेप्स आहेत बघा एक आहे पर्सनल डिटेल्स तुम्हाला फिलअप करायचे आहेत दुसरा आहे ऍडिशनल डिटेल्स ऍड्रेस वगैरे आणि तिसरं आहे डॉक्युमेंट आणि तुमचा प्रिफरन्स सिलेक्शन पोस्ट सिलेक्शन हे तीन टप्पे आहेत तीन टप्पे तुम्हाला वन बाय वन काय करायचे आहेत वन बाय वन तिथे इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे तर आपण पर्सनल डिटेल्सवरती जाऊया बघा सगळ्यात पहिल्यांदा आहे पर्सनल डिटेल्स याच्यामध्ये तुमचा अप्लिकेशन नंबर जो आपल्याला मिळालेला आहे त्यांच्याकडनं त्यानंतर अप्लिकेशन अप्लिकांटचा फुल नेम ऍज पर मार्कशीट त्यानंतर डेट ऑफ बर्थ है. आता याच्यामध्ये सुद्धा त्यांनी विचारलेलं आहे बघा की नाव चेंज केलंय का नो केलंय आईचं नाव टाकायचंय तुमचा ईमेल आय डी आहे आणि वडिलांचं नाव मॅरिटल स्टेटस आता मॅरिटल स्टेटस मध्ये सुद्धा वेगवेगळे त्यांनी सगळे ड्रॉपडाऊन मेनू मध्ये डिओर्स असेल ड्युटी असेल हे सगळे पॉइंट त्यांनी मेन्शन केलेले आहेत आणि जेंडर आणि मोबाईल नंबर जी आहे ती तुमच्या पर्सनल इन्फॉर्मेशनच्या अंडर येईल ही सगळी माहिती भरायची आहे जिथे मॅन्डेटरी ऍस्ट्रीज दिलेला आहे दॅट इज अ कंपल्सरी नाहीतरी इन्फॉर्मेशन येत नाही आता ही सगळी माहिती भरल्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे डोमेसाईल नॅशनॅलिटी आणि कॅटेगरी कास्ट कॅटेगरी आता याच्यामध्ये सुद्धा त्यांनी स्पेसिफिकली आपण जर इंडियन मेन्शन केलं तर आणि तरच ती प्रोसीड होणार बाकीच्यांसाठी होणार नाही तसा मॅसेज येईल यू आर नॉट इलिजिबल फॉर दिस पोस्ट मी इंडियन केलेला इथे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की सर्टिफिकेट जे आहेत एक एक फॉर एक्झाम्पल इथे डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र मी यस केलंय इश्युइंग ऑथॉरिटी विचारली आहे त्यांनी त्यानंतर तसंच स्पेसिफिकली डोमेसाईल सर्टिफिकेटची इश्यूंग डेट विचारली आहे सर्टिफिकेट सिरियल नंबर विचारला आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतो की सिरियल नंबर कुठला असतो तर प्रॉपर त्याच्यामध्ये जे मेन्शन केलेला असतो बघा एक ऑलरेडी नंबर असतो तो नंबर तुम्हाला मेन्शन करायचा आहे कॅटेगरी इथे मी मेन्शन केलेली आहे कॅटेगरी जर तुम्ही मेन्शन केली तर डेफिनेटली तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट इश्यू डेट कास्ट सर्टिफिकेटचा सिरियल नंबर बघा याच्यासाठी स्पेसिफिकली आपण याच्या अगोदर व्हिडिओज केलेले आहेत की कुठला नंबर कुठल्या पार्ट साठी आपल्याला युज होतो तर हे जसं डोमेसाईल नॅशनलिटी कॅटेगरी वाईज इन्फॉर्मेशन झाली तशीच साठी साठी इन्फॉर्मेशन पुट अप केलेली आहे ऍज पर युअर पर्टिक्युलर डेटा यू शुड ऑल दिस व्हॅल्यू सगळ्या तुम्हाला तिथे नॉमिन क्लेचर ऍड्रेसचं जे टाकायचं आहे ओके परमनंट ऍड्रेस जर तोच असेल तर तुम्ही जर यस केलं तर तो रिफ्लेक्ट होईल परत सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे तुम्हाला त्याच्यानंतर ही पर्सनल डिटेल जी आहे ती आता संपली आहे नेक्स्ट पॉइंट जो आहे तो महत्वाचा ते म्हणजे ऍडिशनल डिटेल्स आता याच्यामध्ये मात्र तुम्ही ज्या कॅटेगरीचे असाल त्या कॅटेगरीशी रिलेटेड जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट तुमच्या हातात पाहिजे का कारण त्याच्यावरची काही इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे फिलअप करायची आहे येथे लक्षात अपलोड काय करायचं हे बघू आपण पण कुठल्या डॉक्युमेंटवरची काय जसं आताच आपण डोमेसाईल बघितलं डोमेसाईल अपलोड नाही केलं आपण पण त्याच्यावरचा सिरियल नंबर तुम्हाला टाकावा लागला याचा अर्थ तुमच्याकडे ते डॉक्युमेंट जे आहेत ते तुमच्याकडे पाहिजेत मग आता याच्यामध्ये बघा एक्स सर्व्हिसमॅन आहे जर तुम्ही नो केलं के तर काही प्रॉब्लेम येणार नाही पण यस केलं तर मात्र तुम्हाला ती इन्फॉर्मेशन भरावी लागेल स्पोर्ट पर्सन जर तुम्ही असाल तर तुम्हाला इन्फॉर्मेशन भरावी लागेल नसाल तर काहीच येणार नाही फॉर एक्झाम्पल इथे बघा स्पेसिफिकली इथे काही इन्फॉर्मेशन स्पेसिफिकली जेव्हा आपण देतो तर ती इन्फॉर्मेशन ते व्हॅलिड करण्यासाठी सपोर्टिंग इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये मागतात तर जिथेही तुम्ही यस कराल तिथे ते ड्रॉपडाऊन मेनू मध्ये तुम्हाला येईल फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट एम्प्लॉई जर नो केलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही पण यस केलं तर त्याच्याशी रिलेटेड काही पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन तुम्हाला फिलअप करावी लागेल तसंच तुम्ही प्रोजेक्ट अफेक्टेड आहात का आर्थिक अफेक्टेड आहात का किंवा स्पेसिफिकली तुम्ही पार्ट टाइम कुठे गव्हर्नमेंटमध्ये जॉब करता का ही सगळी इन्फॉर्मेशन आहे फॉर एक्झाम्पल आता बघा इथे इथे मी जसं मेन्शन केलं होतं इथे मी एक्स सर्व्हिसमॅन जर यस म्हटलं तर एक्स सर्व्हिसमॅनला जर मी यस केलं तर सर्व्हिसचा पिरियड विचारतोय ओके okay? कुठून कुठपर्यंत हे ऑटो स्पेसिफिक जनरेट होईल त्याच्यावर त्यानंतर मी जर स्पोर्ट पर्सनला यस केलं कारण जर मी स्पोर्ट पर्सन असेल तर बघा यस केलं मी स्पोर्ट पर्सनला तर माझी अचीवमेंट्स लेवल काय होती कॅटेगरी ऑफ स्पोर्ट टूर्नामेंट काय होती त्याच्यानंतर त्या पर्टिक्युलर टुर्नामेंटचं फुल नेम काय होतं आणि मला कुठलं मेडल मिळालं याचा अर्थ कुठलंही इन्फॉर्मेशन तुम्ही जर यस केली ते तुम्ही त्या कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला ऍडिशनल इन्फॉर्मेशन द्यावी लागेल म्हणजे तुमच्याकडे तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते त्या अपलोड नाही करायचेत पण त्या केसमध्ये तुम्हाला ते लागणार आहेत तर या प्रकारचं यस जर केलं तर तुम्हाला डेफिनेटली दे, ॲडिशनल इन्फॉर्मेशन विचारेल फॉर एक्झाम्पल गव्हर्मेंट एम्प्लॉई आहात का मी जर यस केलं तर जॉईनिंग डेट ऑफ सर्व्हिस रिलिव्हिंग डेट ऑफ सर्व्हिस ड्युरेशन ऑफ गव्हर्नमेंट सर्व्हिस ओके हे त्याला विचारेल त्याच्या व्यतिरिक्त तिथनं तुम्हाला एन ओ सी मिळालेली आहे का ऑप्टेन द एनओ सी फ्रॉम द डिपार्टमेंट ओके जर मी यस म्हटलं तर डेफिनेटली त्याच्यामध्ये त्याचा नंबर विचारेल आणि जर नो म्हटलं एम्प्लॉयमेंट टाईप आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिकली आणि सगळ्या पर्टिक्युलर पार्टमध्ये त्यांनी व्हेरीफाय केलंय की वेदर यू आर पनिश्ड फॉर दॅट पर्टिक्युलर रिरेशन ओके पनिशमेंट किंवा तुम्हाला सस्पेंड वगैरे केलेलं आहे के का जर गव्हर्नमेंट एम्प्लॉई असाल तर याचा अर्थ जेव्हाही तुम्ही यस कराल कुठल्या पर्टिक्युलर पॉइंटला तर तिथे तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशन ही विचारल्या जाईल असोसिएटेड विथ दॅट पर्टिक्युलर टिकमार्क ओके ही सगळी फिलअप केली तुम्ही तर त्यानंतर तुम्हाला स्पेसिफिक डिक्लेरेशन फॉर्म जो आहे तो डाउनलोडही करता येईल ओके okay? तुम्ही जर डिग्री डिप्लोमा होल्डर आणि पार्ट टाइम कॅन्डिडेट असेल यस केलं तर डेफिनेटली तुम्हाला काय म्हटलंय बघा इथे डिग्री डिप्लोमा होल्डर पार्ट टाइम कॅन्डिडेट मीन्स डिग्री डिप्लोमा होल्डर कॅन्डिडेट हु हॅज वर्क पार्ट टाइम फॉर थ्री इयर्स इन अ गव्हर्नमेंट ऑफिसर्स ओके दि स्कीम ऑफ फायनान्शियल असिस्टंट टू एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट अँड रजिस्टर्ड दिस एक्सपिरियन्स इन एम्प्लॉयमेंट अँड गायडन्स सेंटर तर आणि तरच तुम्हाला ते करायचंय आता बघा मॅक्सिमम ठिकाणी मी सगळीकडे नो केलंय ऑर्फन वार्ड ऑफ फ्रीडम फायटर स्वातंत्र्य सैनिकाचं पाल्य ओके ज्यांनी आत्महत्या केल्या अशा शेतकऱ्यांचं जर पाल्य असेल तर नो केलं मी वुमन रिझर्वेशन साठी जर तुम्ही अप्लाय करणार असाल तुम्ही जर यस केलं तर डेफिनेटली त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन ते मागतील इथे मी नो केलेलं आहे ओके स्पेसिफिकली याच्यामध्ये वुमन्स रिझ रिझर्वेशनचे जे काही क्रायटेरिया आहेत जे काही नॉर्म्स आहेत ते सुद्धा लक्षात घ्या ते ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये डिटेल दिलेले आहेत ओके okay? आता इथे सुद्धा मी ईडब्ल्यू एस कॅटेगरी जर मी नो केलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही पण मी जर यस केलं तर तुम्हाला ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट आहे त्याचा सर्टिफिकेट नंबर आहे डेट ऑफ इश्युईंग आहे डेट ऑफ इश्यूइंग ऑथॉरिटी आहे ते सगळं फिलअप करावं लागेल याच्यासाठी सुद्धा ईडब्ल्यू एस कोणाला अप्लिकेबल आहे याच्यासाठी सुद्धा जाहिरातीमध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहेत ओके आता माझ्याकडे कुठला एफ आय आर आहे का माझ्यावर कुठले क्रिमिनल चार्जेस आहेत का कधी अटक झालेली आहे का डिटेन केलेलं आहे का म्हणजे खूप सारे त्याच्यामध्ये पॉइंट्स आहेत सत्य माहिती तुम्हाला तिथे द्यावी लागेल जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही हे सगळं मी नो केलेलं आहे असोसिएटेड विथ दॅट वन इथे सुद्धा बघा ह्या सगळ्या गोष्टी मी आता ज्या काही सांगितल्या त्या सगळ्या मी काय केलेल्या आहेत नो केलेल्या आहेत माझ्यावरती कुठली डिपार्टमेंटल इन्क्वायरी विभागीय चौकशी ज्याला म्हणतो असलं काही नाही आहे त्याच्यामुळे मी नो केलंय जर ते यस जर केलं तर तिथे मे बी असं येऊ शकतं की यू आर नॉट इलिजिबल फॉर द पोस्ट ओके okay? त्याच्यानंतर तुम्हाला आयडेंटिटीसाठी विविध इन्फॉर्मेशन द्यायची आहे ओरिजिनल आय डी प्रूफ लागणार आहे ओके स्पेसिफिकली ॲट द स्टेज ऑफ रिक्रुटमेंट रिक्रुटमेंटच्या स्टेजला तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट सगळे पुटअप करावे लागणार आहे पण इथे त्यांनी काय काय मेन्शन केलंय बघा त्याची माहिती विचारली फॉर एक्झाम्पल डू यू हॅव अ पॅन कार्ड मी यस केलंय पॅन कार्ड नंबर टाकावा लागला आणि पॅन कार्डवरती माझं नाव हो, काय नावानी आहे हे मेन्शन करावं लागलं त्यानंतर बघा ड्रायविंग लायसन मी यश आहे ड्रायविंग लायसन्सचा नंबर विचारलाय ओके त्या ड्रायविंग लायसन्सवरचं माझं नाव विचारलंय कुणी इशू केलं ते विचारलंय डेट ऑफ इश्यूइंग विचारलंय त्याच्या व्यतिरिक्त एक्सपायरी कधी होते ते सुद्धा विचारलेलं आहे आणि कुठल्या टाईपचं आहे लो किंवा ज्याला म्हणतो आपण स्पेसिफिकली लो मोटर व्हेकल आहे कि किंवा हेवी आ, मोटर व्हेकल आहे ते त्यांनी मेन्शन करायला सांगितलेलं आहे याच्या व्यतिरिक्त वोटर आय डी किंवा पासपोर्ट जर असेल तर तुम्ही यस करायचं आहे परत त्याची माहिती तुम्हाला विचारल्या जाईल पण इथे त्यांनी मेन्शन काय केलेलं आहे की मिनिमम वन आय डी प्रूफ इज मँडेटरी त्याच्यापैकी एक कुठलं तरी तुम्हाला द्यावंच लागेल येते लक्षात आणि ज्याला तुम्ही यस कराल त्याला तुम्हाला डिटेल्स द्यावे लागतील ओके सिंपल फॉर्म आहे त्याचा काही कॉम्प्लिकेटेड फॉर्म नाही आहे सिम्पल वेनी तुम्ही भरू शकता आता दोन टप्पे झालेत आपले पर्सनल डिटेल आणि ॲडिशनल डिटेल्स आता डॉक्युमेंट अँड प्रिफरन्स सिलेक्शन्स मला पोस्ट सिलेक्ट करायची आहे डॉक्युमेंटसाठी मला मेंटे मेन्शन करायचं आहे ओके दहावी जे आहे पासिंग बोर्ड त्या स्कूलचं नाव पर्सेंटेजमध्ये मार्क कुठल्या टाईपनी होते सी जी पी ए होता ग्रेड होता किंवा स्पेसिफिकली मार्किंग सिस्टीम होती जर मार्किंग सिस्टीम असेल तर मार्क किती पडले किती पैकी पडले ओके आणि इयर ऑफ पासिंग कधी पास आऊट झाले आता याच्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असा प्रॉब्लेम येऊ शकतो की सर ग्रेड दिलेले आहेत मग मार्क कसे टाकायचे त्या मार्कशीटच्या मागे बरेचदा स्पेसिफिकली ते फॉर्म्युले वगैरे दिलेले असतात इथे मात्र लक्ष द्या डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत तुम्हाला आता डॉक्युमेंट अपलोड करायचे कुठले करायचे आहेत डॉक्युमेंट आताच कुठले अपलोड करायचे फॉर्म फिलिंगच्या वेळेस जे, फिलिंग जे तुमच्याकडे अवेलेबल पाहिजेत तर सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या तुमचा पासपोर्ट फोटो प्रॉपर जे नॉर्म्स दिलेले आहेत त्यांनी किती डी पी आय पाहिजे किती साईज पाहिजे फाईल साईज हे सगळं तुम्ही अगोदरच करून ठेवायचं चा। त्याच्यामध्ये दोन्ही कान दिसले पाहिजे ओके कारण स्पेसिफिकली तुमची हिअरिंग कॅपॅसिटी त्यानंतर विजन ग्लास घातलेले फोटो किंवा ज्याला म्हणतो आपण गॉगल घातलेले किंवा चष्मे घातलेले फोटो अपलोड करण्याचा टाळा बिलकुल घालू नका ते ओके तर हे जे आहेत पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे सगळ्यात महत्वाचं बघा रिसेंट फोटोग्राफ म्हटले फोर पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर अँड थ्री पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर कलर फोटोग्राफ मॅक्सिमम फाईल साईज एटी टू टू हंड्रेड के बी दिलेली आहे तर हे प्रिपेअर करा कारण ते आपण एच डी मध्ये फोटो काढला की जास्त साईज होते तर त्याला रिड्यूस करण्यासाठी आपण व्हॉट्सअपवरती जर तो पाठवला तर ऑटोमॅटिकली त्याची साईज कमी होते पण एकदम कमी झाली तर ते सुद्धा ते ऍक्सेप्ट करत नाही म्हणजे ओवर साईजही करत नाही आणि लोअर साईजही करत नाही त्याच्यामुळे प्रॉपर साईजचा फोटोग्राफ ऑलरेडी क्लिक करून ठेवायचा इथे तुम्ही क्लिक केलं की ते ब्राऊजमध्ये जाईल ब्राऊजमध्ये तुम्ही जो तुमचा फोटो आहे जिथे सेव्ह करून ठेवलाय तिथनं तो बेसिकली ब्राऊज करायचा आणि अपलोड करायचा ठीक आहे तसंच तुमचं साईन एका व्हाईट पर्टिक्युलर पेजवरती ब्लॅक इंकच्या पेननी प्रॉपर साईन काढायची त्याला स्कॅन करायचं त्याची सुद्धा स्पेसिफिकली जे साईज वगैरे आहे ते व्यवस्थित चेक करायची आणि त्याला अपलोड करायचं इथं लक्षात घ्या अपलोड युअर स्कॅन टेन्थ क्लास मार्कशीट म्हणजे ह्याचा अर्थ इथे फक्त फोटो आणि सही तुम्हाला अपलोड नाही करायची आहे तर त्याच्यासोबत दहावीची जी मार्कशीट म्हटलंय मार्कशीट ओके गुणपत्रिका ही अपलोड करायची आहे बोर्ड सर्टिफिकेट नाही म्हटलंय तर गुणपत्रिका अपलोड करायची आहे ज्याची साईज जी आहे हंड्रेड टू टू आहे आता बघा मी हे स्पेसिफिकली जेव्हा अपलोड करायला गेलो डॉक्युमेंट आणि इमेज अपलोड करायला गेलो फोटोग्राफ अपलोड करायला गेलो तर ही विंडो माझ्यासमोर आली आहे त्याच्यासाठी ही सगळी माहिती त्यांनी दिलेली आहे की फोटो साईज काय पाहिजे डी पी आय किती पाहिजे काय रिस्ट्रिक्शन त्याचे आहेत फाईल साईज किती पाहिजे हे सगळं दिलेलं आहे आणि तेच इथे आपल्याला अपलोड करायचं आहे इथनं मी ब्राऊज क्लिक केलं तर डेफिनेटली इथे माझा फोटोग्राफ जो आहे तो अपलोड झालेला आहे जर इथे रेड कलर मध्ये ओव्हर साईज अंडर साईज दाखवत असेल लेस साईज दाखवत असेल तर तुम्ही त्या फोटोमध्ये थोडंसं एडिट करा त्याला क्रॉप करा प्रॉपर वेनी त्याचा डीपीआय कमी करा म्हणजे त्याची साईज कमी होईल आणि तो सक्सेसफुली तुम्ही अपलोड करू शकता इथे मी पासपोर्ट फोटो अपलोड केला त्याच्यानंतर सेकंड आहे स्पेसिफिकली स्कॅन सिग्नेचर आणि त्याच्यानंतर आहे दहावीचं मार्कशीट तर हे मी बघा इथे अपलोड केलेलं आहे मी व्ह्यू करून बघू शकतो ओके okay? आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सगळ्यात शेवटी इथे मेन्शन काय करायचं या सेक्शनमध्ये तर तुमचे टेस्ट सेंटर सिटी प्रिफरन्स तीन प्रिफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत सुरुवातीला तुम्ही तुमच्या लोकेशन वाईज कारण खूप सारे लोकेशन त्यांनी दिलेले आहेत धुळे नंदुरबार अमरावती वगैरे खूप सारे दिले आहेत त्याच्यामधनं तुम्ही जवळचे जे तीन आहेत ते ती असे तीन सिटीज ज्या आहेत त्या सिलेक्ट करायच्या आहेत ओके okay. त्याच्यानंतर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता तुमच्या फॉर्मचा काय चुकलंय काय नाही आहे काय बरोबर आहे कारण याच्यावरती खूप फोकस करा विद्यार्थी मित्रांनो आत्ताच जे स्पेसिफिक रिझल्ट लागला महा सॉरी भूमी अभिलेखचा तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थिनीचा काही प्रॉब्लेम आलेला आहे तर त्या केसमध्ये तुम्ही रिव्ह्यू करा आणि तिथे बघा की मी करताना तिथे मेन्शन करताना तर यस केलं होतं पण माझा रिव्ह्यू प्रिव्ह्यूमध्ये मध्ये सॉरी प्रिव्ह्यूमध्ये मध्ये काय होतंय नो येतोय तर ते, ते परत एकदा तिथे जाऊन ते यस करा जर ते यस असेल नो असेल जे काही असेल म्हणजे काय होईल की प्रॉब्लेम येणार नाही ही गोष्ट खूप महत्वाची आहे सगळे डिटेल्स जे आहेत ते परत एकदा चेक करा रिव्ह्यू घ्या त्याचा आणि नंतर स्पेसिफिकली तुमचा जो अप्लिकेशन डिटेल्स आहेत हे अप्लिकेशन डिटेल्स सगळे तुम्हाला कळेल आता याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल अप्लिकेशन स्टेटस बघा सबमिटेड आहे कारण स्पेसिफिकली सगळा जो पर्टिक्युलर पार्ट आहे जो मी सबमिट केलेला आहे त्यानंतर अप्लाय फॉर द पोस्ट त्याच्यानंतरच पार्ट आहे आता पोस्ट अँड क्वालिफिकेशन डिटेल्स त्याच्यानंतरचं पार्ट आहे पोस्ट अँड क्वालिफिकेशन डिटेल्स स्पेसिफिकली आपण मेन्शन करायचंय इथे डॉक्युमेंट अपलोड इथे बघा अपलोड युअर कास्ट सर्टिफिकेट क्लिक हिअर टू अपलोड यू अपलोड युअर डोमेसाईल सर्टिफिकेट अपलोड युअर आय डी प्रूफ डॉक्युमेंट अपलोड युअर डिप्लोमा सर्टिकेट सर्टिफिकेट सॉरी याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो हे सगळेच डॉक्युमेंट्स तुमचे फॉर्म फिलिंगच्या अगोदर तुमच्याकडे सॉफ्ट कॉपीमध्ये रेडी पाहिजे येतं लक्षात दोन पासपोर्ट फोटो जे आहेत स्पेसिफिकली पासपोर्ट फोटोग्राफ तुमची साईन दहावीचं सर्टिफिकेट त्याच्या व्यतिरिक्त डोमेसाईल का सर्टिफिकेट जर असेल तुम्हाला तुम्ही इलिजिबल त्याच्यासाठी डोमेसाइल सर्टिफिकेट आयडी प्रूफ डिप्लोमा सर्टिफिकेट मी बघा मी ज्याला ज्याला यस म्हटलं ते सगळेच तुम्हाला अपलोड करायचे आहेत याचा अर्थ डॉक्युमेंट नंतर अपलोड होईल किंवा आता फक्त फोटो आणि साईन लागतं असं काहीही नाही आहे आता इथे मी सगळे जे आहेत हे सगळे अपलोड केलेत एकदा तुम्ही व्ह्यू करून बघायचं खरंच ते अपलोड झालेत नाही झालेत ब्लर झालेत कॉम्पॅक्ट आलेत स्ट्रिच झालेत ते हे सगळे डिटेल्स चेक करायचे ओके तर हे सगळं डिटेल्स अपलोड केल्यानंतर तुम्हाला पेमेंट मोडसाठी इथे बघा स्पेसिफिकली नऊशे रुपये मी कॅटेगरी ओबीसी टाकली होती इथे नऊशे रुपये मेन्शन केलेले आहेत तर डेफिनेटली हे सगळे जे पर्टिक्युलर पार्ट आहे मी अपलोड केल्यानंतर मला डिक्लेरेशन येतं या डिक्लेरेशनला मला सगळ्यांना अंडरटेक हेच करायचं असतं की मी जी काही माहिती दिलेली आहे ती सगळी माहिती खरी आहे कुठल्याही पर्टिक्युलर याला फेक माहिती नाही कुठल्याही स्टेजला जर काही प्रॉब्लेम आला तर मला ते ग्राह्य धरण्यात येऊ नये हे सगळे मेन्शन केलेले ते पॉईंट हे तुम्ही वाचा सगळे आणि त्याच्यानंतर डेफिनेटली गेटवे मोडवरती जाणार आहे म्हणजे पेमेंट मोडवरती जाणार आहे याच्यामध्ये एक लक्षात ठेवा मी विद्यार्थी मित्रांनो की डॉक्युमेंट तुम्हाला जे जे काही तुम्ही यश केलंय ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला सॉफ्ट कॉपीमध्ये त्या प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये तुमच्याकडे पाहिजेत एकतर त्याच्यामधले सिरियल नंबर डेट्स हे सुद्धा टाकायचे आहेत तुम्हाला आणि तुम्हाला ते अपलोडसुद्धा करायचे आहेत ओके मागे काही एक्झाम ज्या झाल्या होत्या त्याच्यामध्ये सुरुवातीला त्यांनी डॉक्युमेंट मागितलेच नव्हते फक्त फोटो आणि साईन मागितली होती पण इथे मात्र तुम्ही ज्याला ज्याला यश केलं ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत ओके okay? तर गेटवे पेमेंट वरती गेलं नऊशे रुपये फिलअप करायचे आहेत अप करायचे आहेत आता याच्यामध्ये स्पेसिफिकली लक्षात घ्या की हे जे पेमेंट आहे हे पेमेंट कुठल्याही पर्टिक्युलर वेनी तुम्ही फिलअप करू शकता किंवा भरू शकता ऑनलाईन मोडनी इथे फॉर एक्झाम्पल सपोज त्यांनी डेबिट कार्ड म्हटले क्रेडिट कार्ड आहे कुठल्याही अदर डेबिट कार्ड आहे इंटरनेट बँकिंग आहे किंवा कॅश कार्ड किंवा वॅलेट कार्ड आहेत क्यू कोड आहे किंवा युपी आहे ट्राय करा UPI ला अवॉइड करायचं कारण बऱ्याचदा युपीआयचा प्रॉब्लेम येतो पण जे डेबिट कार्ड आहे किंवा क्रेडिट कार्ड आहे हे तुम्ही यूज करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच याच्या स्पेसिफिकली कॉन्क्लुजनला जेव्हा आपण आलेलो आहे तर तुम्हाला लक्षात आलं असेल की तुम्हाला जे काही पर्टिक्युलर आता याच्यामध्ये बघा पोस्ट प्रिफरन्स जे होता एक पार्ट ओके पोस्ट प्रिफरन्सचा सिलेक्शन पोस्ट प्रिफरन्सचा जो पार्ट होता त्याच्यामध्ये स्पेसिफिकली तुम्हाला इन्फॉर्मेशन सगळी फिलअप करायची okay? आहे ओके आता तो स्पेसिफिकली पार्ट बहुतेक माझा एक्सप्लेन एट करताना मिस झालाय बट विल जस्ट वी शुड गो फॉर दॅट वन ओके okay, तर तुम्हाला काय करायचंय की तुमचा प्रिफरन्स जो आहे तो प्रिफरन्स तुम्हाला तिथे टाकायचा आहे ओके okay, तर ही सगळी माहिती जी आहे कारण पोस्ट जी आहे तुमची ती पोस्ट तुम्हाला तिथे सिलेक्ट करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती पडेल की कुठल्या पर्टिक्युलर पोस्टसाठी आपल्याला आपण इलिजिबल आहोत ओके okay, तर हे सगळे इन्फॉर्मेशन जे आहेत ही इन्फॉर्मेशन तुम्ही फिलअप केल्यानंतर पेमेंट मोड केल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला स्पेसिफिक तो फॉर्मॅट जो आहे तो पी डी एफच्या फॉर्मॅटमध्ये अवेलेबल होऊ शकतो आणि ते तुम्ही सेव्ह करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो डी व्ही ई टीची खूप चांगली संधी चालून आलेली आहे जवळपास मॅक्सिमम सेवन हंड्रेड प्लस वॅकन्सीज आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे पद आहेत तुमच्या क्वालिफिकेशननुसार तुम्ही नक्की अप्लाय करू शकता याच्यामध्ये आपली जी इलेक् इन्फिनिटी अकॅडमीची बॅच आहे ती डी व्ही टी रिक्रुटमेंट दोन हजार तेवीस साठीची जी बॅच आहे ती ऑनलाईन बॅच आहे याच्यामध्ये मराठी इंग्लिश जनरल इंटेलिजन्स आणि जनरल नॉलेज जे काही सीबीटी वन होतं बघा याच्या अगोदर आय टी आय तर तोच सिलेबस इथे आहे तर ही बॅच फक्त सतराशे मध्ये याच्यासाठी ऍडमिशन ओपन आहे स्पेसिफिकली खूप शॉर्ट ड्युरेशनची क्रॅश कोर्स टाईपची बॅच आहे कारण हे जे एक्झाम आहे ही एक्झाम लवकरच होण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत याच्यामध्ये डेफिनेटली फॅकल्टी त्यानंतर ऑनलाईन सेशन्स जे आहेत पर्टिक्युलर रेकॉर्डेड सेशन्स त्याच्या व्यतिरिक्त नॉन टेक्निकल कंप्लीट सगळे विषय आणि त्याच्या व्यतिरिक्त टेस्ट सिरीज हे अवेलेबल आहेत विद्यार्थी मित्रांनो याच्या व्यतिरिक्त तुम्हाला फॉर्म फिलिंग करताना काहीही अडचण आली काहीही प्रॉब्लेम आला तर आमचे जे आय व्ही आर नंबर्स आहेत ओके okay, सेवन डबल एट सेवन एट वन वन फोर वन वन याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात नक्कीच तुमचे कुठलेही पर्टिक्युलर इश्यूज असतील फॉर्म फिलिंगच्या बाबतीत तर ते, ते आमच्याकडनं तुम्हाला त्याच्यावरती मार्गदर्शन केल्या जाईल विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारच्या दर्जेदार सेशनसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला खरंच हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुमच्या पाच मित्रांना ही लिंक नक्की शेअर करा थँक्यू थँक्यू व्हेरी मच